पावसाळ्यात आपल्या आरोग्यासह पायांची काळजी घेणं देखील खूप गरजेचं असतं. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून चिखलातून चालावं लागतं. ट्रेन बसच्या गर्दीच्या प्रवासात पाय ओले व घाण होतात आणि फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे पायांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. पण ही काळजी नेमकी घ्यायची कशी? जाणून घेऊयात मॉन्सून मध्ये पायांची काळजी घ्यायचे काही सोप्या टिप्स. पावसाळी सँडल्स फार घट्ट किंवा कडक असू नयेत. यामुळे पायांची बोटे अधिक अखडली जातात. प्रवासात किंवा ऑफिसमध्ये संधी मिळताच सँडल्स थोडा वेळ काढून ठेवावे. पावलांना कोरडं होऊ द्यावं. पायांच्या बोटांशी सतत पाण्याचा संपर्क आल्याने बोटांच्या पेचक्यांमधील त्वचा पांढरी होते. तिथे चिखल्या होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून त्वचा कोरडी करून तिथे अँटीफंगल पावडर लावावी. साय आणि साखरेच्या मिश्रणाने भेगांवर मसाज केल्याने भेगा कमी होण्यास मदत होते. हा एक सोपा आणि घरगुती उपाय आहे. नियमितपणे नख कापायला विसरू नका, कारण बऱ्याचदा पावसाळ्यात नखांमध्ये माती आणि खाण अडकून राहते, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. पायांना आराम तर मिळतोच, शिवाय भेगांमध्ये नखांमध्ये अडकलेली माती निघून जाते. पाण्यामुळे तळपायाची फाटलेली त्वचा कात्रीने कापण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे इजा होऊन जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात वातावरण थंड आणि दमट असल्याने आपल्याला मॉइश्चरायझर लावण्याची आवश्यकता वाटत नाही, परंतु हे चुकीचं आहे. पाय कोरडे होऊन त्यांना भेगा पडतात. म्हणून भेगांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि पावलांची त्वचा सौम्य राहण्यासाठी पायांना नियमित मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. पाय धुवून कोरडे केल्यानंतर त्यांना मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. पावसाळ्यात तुम्ही घरच्या घरी पेडिक्युअर करू शकता. पेडिक्युअर करणं फायदेशीर ठरतं. त्वचा व्यवस्थित स्वच्छ केल्याने फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो. हाय हील्स स्लीपर्स हे पावसात घालणं टाळा. अशाच अजून व्हिडिओ साठी पाहत राहा लोकमत.